गौतमा त्यावेळच्या प्रत्येक गुरुकडे गेले. ते बौद्धिकदृष्ट्या इतके तेजस्वी होते आणि त्यांची ओढ इतकी तीव्र होती की जर ते कुठल्या ठिकाणी गेले तर जे आत्मसात करायला कुणाला साधारणपणे काही वर्ष लागतील ते काही आठवड्यातच साध्य करायचे. 8 प्रकारच्या समाधी असतात. त्यांनी त्या 8ही साध्य केल्या, पण तरी त्यांना माहीत होतं की यात जीवनाचं पूर्णत्व नाही, आणखी ओढ होती. जेव्हा कुठल्याच गोष्टीनं काम झालं नाही तेव्हा त्यांनी एक टोकाचा मार्ग निवडला ज्याला समाना म्हणतात. समानांच्या आयुष्याचा एक मूलभूत पैलू म्हणजे ते कधीच अन्नासाठी विचारत नाहीत, ते नुसते चालत राहतात, चालत 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 राहतात. गौतमांनी हा मार्ग इतक्या उग्र स्तरावर स्वीकारला की ते जिथे अन्न मिळेल त्या दिशेलाही चालत नसत, ते फक्त सरळ पुढे चालत राहिले. ह्या प्रक्रियेत त्यांनी त्यांच्या शरीराचं खूप नुकसान केलं. त्यांचं शरीर इतकं क्षीण बनलं, ते अगदी हाडांचे सापळे बनले, कारण ते अन्नाच्या शोधात गेलेच नाहीत. जोपर्यंत त्यांना कोणी आणून देत नाही ते कधीच खात नसत. एक दिवस ते निरंजन नदीच्या तीरावर आले. ही एक छोटी नदी आहे, फक्त 2 फूट रुंद असलेली, जरा वेगात धावणारी. ते आले, त्यांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण अर्ध्या मार्गावरच त्यांना पुढचं पाऊलच उचले ना. त्यांच्या शरीरात शक्तीच उरली नव्हती. एक सुकी फांदी पडली होती एका झाडाची, तिला पकडून ते उभे राहिले. आपल्याला माहीत नाही की ते किती वेळ तिथे उभे होते. त्या क्षीण अवस्थेमध्ये उभंसुद्धा राहवत नसताना असं पकडून उभं राहणं खूप मोठा काळ वाटला असेल. कदाचित फक्त काही मिनिटं असतील, कदाचित काही तास, आपल्याला माहीत नाही, पण त्यांच्या अनुभवात तो एक मोठा काळ होता. ते फांदी पकडून तिथे नुसते उभे राहिले. त्यांच्यात पुढचं पाऊल उचलण्याची काहीच शक्ती नाही, पण ते हार मानणाऱ्यांमधले नव्हते. मग अचानक त्यांच्या लक्षात आलं की समस्या अशी होती की ते जाणण्याचा प्रयत्न करत होते. त्याला त्यांच्यासोबत सहज घडू द्यायला अनुमती देण्याऐवजी ते त्याला मिळवण्याचा प्रयत्न करत होते. ते असं काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करत होते जे असीमित आहे, जे अमर्याद आहे. मग ते स्वतः नाहीसे झाले. अचानकपणे त्यांना नदी ओलांडण्यासाठी, पाऊल उचलण्याची शक्ती मिळाली आणि जाऊन बसले बोधी वृक्षाखाली. ते खाली बसले आणि त्यांनी ठरवलं, मी इथेच बसून राहीन. एकतर मी त्याचा एक भाग होऊन जाईन किंवा मी इथेच मरून जाईन. मी ह्या जागेवरून उठणार नाही. आणि ते नुसते बसून राहिले. पौर्णिमेचा चंद्र उगवत होता आणि गौतमा त्यांच्या पूर्णत्वाला पोहोचले आणि ते तिथे बसून राहिले, परमानंदाच्या आणि निश्चलतेच्या एका विशिष्ट अवस्थेत.